या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येत्या 21 मार्चला त्यांचा सांगली दौरा आहे. या संबंध महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याच्या धर्तीवरती गुंठेवारीचा कायदा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये 2021 ते 2020 पर्यंत 31 डिसेंबर 2020 पर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या कायद्याला मुदतवाढ दिली. त्याचा संबंध महाराष्ट्रभर त्याचा सर्वसामान्य गरीब लोकांना त्याचा मोठा फायदा झाला. त्याचबरोबर या मिरज तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार माजी तहसीलदार सन्माननीय शरद पाटील साहेब यांनी आम्हाला 2021चा जो वर्ग 2 जमिनीचा नजराना वर्ग 1 गुंठेवारी भागातल्या नागरिकांच्यासाठी करण्यासाठी यापूर्वी 50+25% दंड असा 75% बाजार मूल्याच्या सर्वसामान्य लोकांना पैसे भरावे लागत होते, तर त्या काळी 2012 एक वर्षासाठी 25%चा शासन आदेश पारित झालेला होता आणि त्या अनुषंगानं माननीय शरद पाटील साहेबांनी आम्हाला त्याच्यामधले काही मुद्दे दिले आणि ते मुद्दे घेऊन आम्ही माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही त्याचा पाठपुरावा केला. त्यांना सांगितलं की गुंठेवारीतले ही गोरगरीब लोक वर्ग 2 राहत आहेत, मात्र ह्यांना जर त्यांचा वर्ग 1 करून घेण्यासाठी त्यांचे त्यांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी शासनाला 75% जर भरायला लागत असतील तर हा मोठा अन्याय आहे आणि हा कुठेतरी कायदा मागं घेऊन त्या किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करावी म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमची मागणी त्यांनी उचलून धरली. त्या काळी या संबंध सांगली मिरज महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये असणाऱ्या वर्ग 2 जमिनीचा नजराना हा 25% करून एक ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे आणि म्हणून या सांगलीच्या धर्तीवरती असे खूप असे काही निर्णय झाले आणि म्हणून येत्या 21 तारखेला त्यांच्या आमच्या पक्षाची अंगीकृत संघटना शिवसेना गुंठेवारी विकास समिती त्यांचा सांगली नगरीमध्ये विराट पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत.